प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने बहारदार मिरवणूक काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची सांगता करण्यात आली. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ अर्थात पीबी ग्रुपच्या वतीनं मिरवणुकीचा शुभारंभ पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आला. यावेळी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे मार्गदर्शक आनंद चंदनशिवे, पोलीस आयुक्त हरीश बैजल, पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर, फौजदार चौडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, माजी महापौर मनोहर सपाटे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भारत जाधव, राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सचिव संतोष पवार, माजी गटनेते किसन जाधव, माजी नगरसेवक गणेश पुजारी, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, माजी नगरसेविका सुनीता रोटे, अजित बनसोडे, रॉकी बंगाळे, श्रीमंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी मान्यवरांचा फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखावा आकर्षक पद्धतीनं सादर करण्यात आला. त्याचप्रमाणे माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी गेल्या 15 वर्षात केलेल्या कार्याचा आढावा LED स्क्रीनद्वारे दाखवण्यात आला. या प्रसंगी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख गौतम चंदनशिवे, अध्यक्ष संदीप कापुरे, अविनाश भडकुंबे, सुहास सावंत, शेरा मोकाशी, ॲडव्होकेट विशाल मस्के, नितीन बंदपट्टे, अभिजित कापुरे, अमित माने, संजय इंगळे, गुड्डू शिंदे, आदित्य चंदनशिवे, अजय इंगळे, करण वडवे, बाबा गायकवाड, प्रथमेश इंगळे, सुमित कापुरे, साईनाथ मस्के, राजू साबळे, आशुतोष इंगळे, रितेश भोसले, संतोष चंदनशिवे, बाळराजे जाधव, अमित बनसोडे, प्रथमेश इंगळे, गोविंद राजगुरू, राहुल ओव्हाळ, राहुल इंगळे, अमोल बनसोडे, विजय इंगळे, गणेश डोळसे, अक्षय मस्के आदींची उपस्थिती होती. दरम्यान पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी देखील DJ तालावर ठेका धरला. हे मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत, सहभागी झालेले आहेत. आमचे ज्येष्ठ नागरिक सुद्धा यामध्ये, आमच्या महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक सुद्धा मोठ्या सहभागी संख्येने सहभागी झाले. त्याचा निश्चित प्रकारे आनंद या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं मला आहे. मला सर्वांना एक आवाहन करायचं आहे की आपण खूप मोठ्या उत्साहानं आज आपला हा एक आपण ही मिरवणूक मोठ्या उत्साहानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपण सगळेजण ही साजरी करतोय. आपण सर्वांनी शांततेने या मिरवणुकीमध्ये सर्वांनी सहभाग घेऊन प्रशासनाला चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती सुरुवात झालेली आहे. या जयंतीनिमित्ताने ज्या समाज बांधवांना आम्ही एवढंच सांगू शकतो की बाबासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवण्याचं तंतोतंत पालन करून जी 60 वर्षाची परंपरा आहे ती या ठिकाणी जपण्याचं काम मध्यवर्ती महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि मध्यवर्ती महामंडळाच्या माध्यमातूनच ही आजची भव्यदिव्य मिरवणूक सोलापूर शहरामध्ये निघालेली आहे. कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती साजरी होत आहे. नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, पण नागरिकांना मला एक आवाहन करायचं आहे, तसेच सर्व मंडळांना, की आपण जे जयंती आहे ती अत्यंत उत्साहाने साजरी करावी. परंतु त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत ध्वनी प्रदूषणासंदर्भातले, त्या आदेशांचं तंतोतंत पालन करा.